औरंगाबादमध्ये जो एनआरसी आणि सीएएला विरोध करण्यासाठी लाखभर लोक एकत्र आली आणि त्यांच्या माध्यमातून तो विरोध प्रकट करण्यात आला आणि अतिशय अहिंसक मार्गाने हे आंदोलन करण्यात आलं। मी त्या सर्व आंदोलकांना सदिच्छा देतो की त्यांनी भारतीय संविधानाच्या अनुषंगाने एक शांततेच्या मार्गाने संविधानिक मार्गाने त्यांचा विरोध प्रकट केला। खेदाची बाब ही आहे की भारतीय नागरिकाला जर एखादा कायदा पटत नसेल तर तो रस्त्यावर येऊन विरोध करतो आणि तो शांततेच्या मार्गाने शक्यतो करत असतो, परंतु अशा वेळी औरंगाबादच्या डीसीपींनी जो निर्णय घेतलाय की दोन महिन्यासाठी जमावबंदीचा कायदा लागू करणं म्हणजे एक प्रकारे भारतीय नागरिकांच्या अधिकारावर गदाच आणण्यासारखं आहे असं मला वाटतं। आणि त्यामुळे अशा पद्धतीची जमावबंदीने लोकांच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या अधिक तीव्र होतील आणि त्यांना जर काय म्हणतात त्या भावना व्यक्त करायला माध्यम नाही मिळालं तर कदाचित उलट्या बाजूने सुद्धा त्या भावना व्यक्त होऊ शकतात आणि हिंसाचार पण होऊ शकतो। त्यामुळे तिथल्या पोलीस प्रशासनाने याचा विचार करावा व ही बंदी त्वरित रद्द करावा। 6 लोकांचा मृत्यू एनआरसी आणि एसीसीला विरोध करताना झालाय, खूप खेदाची गोष्ट आहे की एक नागरिक म्हणून मुळात ही सगळी लोक कुठल्या धर्माच्या अनुषंगाने आलेली नाहीत, तर आम्ही सगळे भारतीय आहोत आणि आमच्या भारतीयपणावर तुम्ही शंका घेताय आणि भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि भारतात जर नागरिकता देणार असाल तर त्याला तुम्ही धर्माचा आधार कसा देताय आणि ह्या सगळ्या गोष्टीला हा विरोध आहे। आम्ही कुठल्याही घुसपेटीला किंवा बाहेरून आलेल्या घुसखोरांचं समर्थन नाहीये, परंतु जे इथले आहे इथले मूळ आहे अशा लोकांच्याच प्राथमिक गरजा पूर्ण होत नाहीये आणि तुम्ही बाहेरून अजून काही लोकांना बोलवून घेताय का, तर ते ठराविक धर्माचे आहेत आणि त्यामुळे हा संपूर्ण कायदा हा भेदाभेद निर्माण करणारा आहे, भारतीय संविधानाच्या विरोधातला आहे आणि ज्या आसाम राज्याने याची पूर्तता करण्याची तयारी ठेवली होती, ज्यांनी ही मागणी केली होती, ती लोकच आता म्हणताय की हे एनआरसी बिनआरसी ह्या सगळ्या भानगडीत न पडलेलं बरं। आणि त्यामुळे मी केंद्र सरकारला विनंती करतो की हा कायदा त्वरित रद्द व्हावा, त्यामुळे अजून अशी काही निष्पाप मंडळी मारली जाणार नाही।